पिक्चर हा कॉलेजचा आहे, आजचा कॉस्मोपॉलिटन मुंबईमध्ये. तिथे हा जो यूथ लँग्वेज बोलतो ना, ती लँग्वेज या सिनेमाची आहे. आपण म्हणतो सिनेमाला लँग्वेज नसावी, हा आक्षेप बऱ्याच जणांकडून आला. मला त्यांना एकदाच उत्तर द्यायचं आहे की तुम्ही ज्यावेळेला विचार करता कॉलेजमध्ये, तुम्ही मग मराठी असाल, आज सगळेच असतात तिकडे. मुंबई पुण्यासारख्या कॉलेजमध्ये हल्ली कॉस्मोपॉलिटन ग्रुप असतो. गाण्याचा जो विषय येतो ना, तो कोणी समयीच्या शुभ्रकळा गात नाही, ते आजची हिंदी गाणीच गातात. तो समवेअर मला ते इंग्लिश हिंदी मराठी असणं, मराठी पिक्चर असल्यामुळे मराठी इज 80%. पण गाणी जी येतात ना, गाणी ह्याच्यात 5-6 गाणी मराठी आहेत, बाकी जी हिंदी आहेत. कारण एक रोमॅन्टिक गाणं म्हटलं, मराठी सिनेमामध्ये गाण्यांना एवढा इम्पॉर्टन्स नसतो. कारण का, त्याला मार्केट नाही, म्हणजे गाणी ही मार्केट होत नाहीत, त्याचा पैसा येत नाही. हिंदीला कसं असतं की त्यांना तो विकता येतो, दॅट इज अ सोर्स ऑफ इन्कम. तर त्यामुळे हिंदी गाणी जास्त पॉप्युलर आहे, कॉलेजच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे ती गाणी हिंदीत येतात. आता गर्लफ्रेंड कितनी कमीनी चीज आहे, आता हे मराठीत केलं तर गर्लफ्रेंडला एक मराठी शब्द शोधायला लागेल. आता आपण नॉर्मल आयुष्यात पण, मी आज बसस्टॉपवर उभा होतो म्हणतो, कोणीच म्हणत नाही मी काय थांब्यावर उभा होतो किंवा रेल्वे स्टेशनला गेलो. त्यामुळे ना लँग्वेज ह्या सिनेमाची लँग्वेज जी आहे ना, ती आजच्या यूथची, आजच्या कॉलेजची लँग्वेज आहे. नटसम्राटमध्ये मी ठेवलं असतं समजा काही असं, तर गोष्ट वेगळी. किंवा काकस्पर्शमध्ये एखादा इंग्लिश शब्द आला असता तर प्रॉब्लेम होता. पण ह्या सिनेमात नसला तो कुठल्या सिनेमात असावा? त्याच्यावरूनच एक प्रश्न तुम्हाला. सलमानने केलेलं जेव्हा रेकॉर्ड केलेलं गाणं, ते याच एका कारणामुळे तुम्हाला ते आवडलं नव्हतं, कारण काही मराठी शब्द जे आहेत, ज्या पद्धतीने ते प्रोनाऊन्स केले पाहिजे, त्यांचा उच्चार केला पाहिजे, तसे नव्हते. म्हणजे ते तुम्ही रिरेकॉर्ड करायला लावलं होतं. मग मला वाटतं हे एकंदरीत आपलं मराठी जपण, मला एक चांगलं काय वाटतं की त्यांनी निदान प्रयत्न तरी केलाय. आपले कित्येक मराठी सुपरस्टार झालेले आहेत. एक रितेश सोडला, तो कोणालाही मराठीतून काम करावं असं वाटलं नाही, त्यांना तामिळ तेलुगू इथे जाऊन कामं करतात. पण निदान त्या सलमानने मराठीत गाणं तरी गायलं. आपले खूप आहेत की ज्यांनी, मला वाटतं की त्यांनी मराठी सिनेमा करावा. तुम्ही मराठी आहात, तुमचं एक स्टँडिंग आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड. मग तुम्ही केलं तर त्याला एक वेगळं हे म्हणा. आज मराठीला चांगले चांगले सब्जेक्ट्स येत आहेत जे तुम्ही इझिली करू शकता. पण तसं होत नाही. दे विल डू अ फिल्म, तामिळमध्ये करतील, तेलुगूमध्ये करतील, पण मराठीला नाकं मुरडतात. आज बमन इराणीला जेव्हा मी सांगतो मराठी, तर त्याला मी ते ह्याच्या वडिलांचा रोल येतो, ह्याचं कॅरेक्टर मी नॉन मराठी ठेवून त्यांना हिंदीत बोलायला लावू शकलो असतो मी. पण मी ते एक आडनाव ठेवलं जोशी. म्हणजे तुम्ही कोणी समजा, तो गुजराती आहे, मराठी आहे, साऊथ इंडियन आहे, जोशी हे आडनाव युनिफॉर्म आहे. पण त्याला मी मराठी बोलायला भाग पाडलं. आणि तो त्याला मराठीबद्दल आदर आहे, पण तरी त्यातनं काढून घेणं. अळव आहे ना, अळव हा शब्द हा आला ना की माझं नॉन मराठी लोकांचे वाद्य होतात. पण ते करून घेणं त्यांच्याकडनं, पण टू बमन्स क्रेडिट, त्याने ते केलं आहे. आणि त्यामुळे मजा येते. म्हणजे आता खूप हिंदी लोक, म्हणजे मला खूप बरं वाटतं जेव्हा प्रियांका चोप्रा हा विचार करतो की मी मराठी सिनेमा करावा. समवेअर ना आपण म्हणतो की महाराष्ट्र कर्मभूमी, पण किती लोक करतात त्यासाठी मला माहीत नाही. सो प्रियांकाचा एफर्ट इज ऑलवेज लॉडेबल. आणि कोणी म्हणजे मराठीसाठी करत असेल ना, दे आर ऑलवेज वेलकम. म्हणजे सलमाननी लयभारीमध्ये छोटंसं काम केलंच. तो म्हणतोय मला मराठी सिनेमात काम करायचं आहे. पण मी म्हटलं तू फुल लेंथ कर, मला तू स्पेशल अपिअरन्स नकोच आहेस. कुठेतरी त्याला ती एक जाण आहे. तो कायम म्हणतो की मी, माझी आई मराठीच आहे, त्यामुळे बघू कधी वेळ मिळाला त्याला मराठी पिक्चरमध्ये आणीन मी 100%. आणि ॲज अ मेन लीड म्हणून, त्याला उगाच स्पेशल अपिअरन्स म्हणून मी आणणार नाही.